तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येऊ जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती, तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती। कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चोगळून चोगळून खातो। असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तीळ आम्ही आहोत तर गुळ तुम्ही, मिष्टान्न आम्ही आहोत तर त्यातील गोडवा तुम्ही। वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरुवात, आमच्याकडून तुम्हास हॅपी मकर संक्रांत। तीळ आणि गुळासारखी राहावी आपली मैत्री घट्ट आणि मधुरही, नात्यातील कटुता इथेच संपवा। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुःखाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। नवीन वर्षाच्या नवीन सणांच्या गोड मित्रांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा। विसरून जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची, मराठी शान, आज संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची खान। काळ्या रात्रीच्या पलटावर चांदण्यांची नक्षी चमचमते, काळ्या पोतीची चंद्रकला तुला फारच शोभून दिसते। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यांसंगे अधिक दृढ करायचे। वर्ष सरले, डिसेंबर गेला, हर्ष घेऊन जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। नवी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग, आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग। गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तीळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तुळगुळ वाटा। मानत असते आपुलकी, म्हणून स्वर होतो ओला, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। विसरून सर्व कटुता हृदयात, तिळगुळाचा गोडवा यावा, दुःखे हरावी सारी आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा। फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा, जमत नसेल तर अनुभव सांगा, पण सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूयात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।